नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. पोलीस भरतीच्या परीक्षेचा नुकताच पॅटर्न चेंज झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदललेला पॅटर्न आणि पोलीस भरतीचा सिलेबस काय आहे याविषयी माहिती सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पोलीस भरतीच्या बदललेल्या पॅटर्ननुसार सर्वात पहिल्यांदा आता लेखी परीक्षा होणार आहे. यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील आणि प्रश्नाचे स्वरूप MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. परीक्षेचा कालावधी 90 मिनिट म्हणजे 3 तास असेल. पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट घेण्यात येईल. आता आपण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा सिलेबस पाहू. सर्वात पहिला विषय आहे सामान्य ज्ञान, त्यानंतर चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि शेवटचा विषय आहे मराठी व्याकरण. अशा 5 घटकावरती पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. पोलीस भरतीच्या परीक्षेचा दुसरा टप्पा आहे शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट. ही फिजिकल टेस्ट 49 मार्कसाठी होणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 35 मार्क पडले ते विद्यार्थी फिजिकल टेस्टसाठी पात्र राहतील. तर अमागास म्हणजे राखीव प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 33 मार्क पडले ते विद्यार्थी फिजिकल टेस्टसाठी पात्र राहतील. जाहिरातीतील कॅटेगरीनुसार मेन्शन केलेल्या 1:5 या प्रमाणामध्ये फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे. आता आपण पाहू की फिजिकल टेस्ट कशा प्रकारची होणार आहे. सर्वात पहिल्यांदा मुलींसाठी 800 मीटर धावण्यासाठी 30 मार्क्स, 100 मीटर रनिंगसाठी 10 मार्क्स आणि गोळाफेकसाठी 10 मार्क्स असतील. मुलांसाठी फिजिकल टेस्टचा क्रायटेरिया काय आहे पाहू. 1600 मीटर धावण्यासाठी 30 मार्क्स, 100 मीटर धावण्यासाठी 10 मार्क्स आणि गोळाफेकसाठी 10 मार्क्स असतील. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे पोलीस भरतीची परीक्षा होणार आहे. तुमचे इतर मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि त्यांना या गोष्टीची माहिती नसेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.